नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी गिरी आपले स्वागत करते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी हा उपयुक्त असणारा विषय म्हणजे राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र तर बघा शिक्षक भरती असू एम पी सीची एक्झाम असू तर कोणत्याही एक्झाममध्ये तुम्हाला ह्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात तर त्याच्याच आधारावर मी काही नोट्स काढलेल्या आहेत तर त्या नोट्स मी आज तुम्हाला या लेक्चरच्या स्वरूपात देणार आहेत खूप जणांच्या कमेंट आलेल्या होत्या त्यासाठी मी आज हे लेक्चर बनवत आहे चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया लेक्चर हे पॉईंटच्या स्वरूपात असणार आहे प्रश्नोत्तर स्वरूपात नाही बघा पहिला पॉईंट आहे बलवंतराव मेहता समितीची स्थापना सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न रोजी केंद्र सरकारने केली हा पॉईंट लक्षात असू द्या तारीख लक्षात असू द्या त्यानंतर या समितीचे म्हणजे बलवंतराव मेहता समितीचे सदस्य बी जे राव डी पी ठाकूर फुलसिंग हे होते त्यानंतर बलवंतराय समितीने शिफारशी केल्यानुसार दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी सर्वप्रथम राजस्थान राज्यात नागोरा जिल्ह्यात पंचायत राज्याची स्थापना करण्यात आली बघा पंचायत राजची स्थापना कुठे प्रथम करण्यात आली तर राजस्थान राज्यात नागोरा जिल्ह्यात येथे करण्यात आली हा मुद्दा पण लक्षात असू द्या कधी झाली दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठला त्यानंतरचा पॉईंट आहे पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे राजस्थान हे पहिले राज्य आहे हा पण मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे आंध्र प्रदेश हे पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे दुसरे राज्य पहिले राज्य राजस्थान आणि दुसरे आहे आंध्र प्रदेश त्यानंतर पहा महाराष्ट्र हे पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे नवे राज्य आहे अशोक मेहता समितीची स्थापना आता आपण बलवंतराय मेहता पाहिली आता पाहूया अशोक मेहता समितीची स्थापना डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर साली जनता पक्ष सरकारने केली त्यानंतरचा मुद्दा आहे त्यानंतर अशोक मेहता समितीची स्थापना सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने केली महाराष्ट्र राज्य निर्मिती कधी झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट हा कायदा एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्रात लागू करण्यात आला हा मुद्दा पण लक्षात ठेवा त्यानंतरचा पॉईंट आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये तीन स्तर स्वीकारण्यात आले यानुसार कनिष्ठ स्तर ग्रामपंचायत मध्यम स्तर पंचायत समिती आणि वरिष्ठ स्तर जिल्हा परिषद अशी रचना स्वीकारण्यात आलेली आहे तीन स्तर आहेत कोणकोणते आहे, आहे लक्षात ठेवा त्यानंतर पहा गावातील सर्व प्रौढ मतदार स्त्री पुरुष नागरिक वय वर्ष अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत ज्यांचे नाव मतदार यादीत आहे अशांच्या एकत्रित सभेला आपण काय म्हणतो ग्रामसभा म्हणतो वय ही किंवा किती वर्षाचं पाहिजे हे लक्षात असू द्या त्यानंतरचा पॉइंट आहे लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले शासन होय अशी व्याख्या कोणी केलेली आहे अब्रहम लिंकन यांनी केलेली आहे हा मुद्दा पण लक्षात असू द्या लोकांनी किंवा लोकशाही म्हणजे काय तर लोकाचे लोकासाठी लोकांनी चाललेले शासन त्यानंतरचा मुद्दा पहा लोकशाही ही संज्ञा डेमोक्रसी या शब्दाची उत्पत्ती डेमोस अँड क्रेटेस या दोन ग्रीक शब्दापासून झाली आहे त्यानंतर पहा सतराशे एकोणनव्वदमध्ये फ्रेंच राजक्रांती झाली कधी झाली हा मुद्दा पण लक्षात ठेवा त्यानंतर पहा भारतीय राज्यघटनेमध्ये समतेचा अधिकार कलम चौदा मध्ये स्पष्ट केलेला आहे समतेचा अधिकार म्हणलं की कलम चौदा तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्यानंतरचा पॉइंट आहे कलम पंधरा मध्ये धर्मवंश जात लिंग पंथ जन्मस्थान यापैकी कोणताही कारणावरून व्यक्ती व्यक्तीमध्ये भेदाभेद केला जाणार नाही कलम पंधरा लक्षात असू द्या कलम सोळानुसार सार्वजनिक सेवा योजनामध्ये सर्व नागरिकांना समान संधी मिळेल त्यानंतर आहे कलम सत्रांमध्ये काय सांगितलेलं आहे तर अस्पृश्यता पाहण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्यानंतरचा आहे कलम अठरानुसार पदव्या व्यक्तिव्यक्तीमध्ये भेदभाव करता येणार नाही त्यानंतर कलम एकोणीस ते बावीसमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे त्यानंतर कलम नुसार काय आहे तर भाषण मत प्रदर्शनाचे स्वातंत्र्य शांततापूर्व शास्त्राशिवाय सभा भरविण्याचे स्वातंत्र्य संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य भारताच्या प्रदेशात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य आणि भारताच्या प्रदेशात कोठेही राहण्याचे व वास्तव करण्याचे स्वातंत्र्य आणि कोणताही व्यवसाय रोजगार व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे कलम एकोणीस लक्षात असू द्या त्यानंतर पहा कलम एकवीसमध्ये काय सांगितलं का आहे तर प्रत्येक व्यक्तीला जीवित स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आलेला आहे कलम तेवीसनुसार माणसाची विक्री किंवा वेटबिगारी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे त्यानंतर पहा कलम चोवीसनुसार चौदा वर्षाखालील मुलाला कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास थोडक्यात बालमजुरी प्रतिबंध घालण्यात आलेला आहे त्यानंतरचा मुद्दा आहे कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे कलम पंचवीसनुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मानुसार आचरण पालन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे त्यानंतर कलम एकोणतीस ते अठ्ठावीसमध्ये धार्मिक सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार देण्यात आलेले आहेत आणि कलम एकतीसमध्ये आहे प्रत्येक व्यक्तीला खाजगी मालमत्तेचा अधिकार देण्यात आला होता परंतु एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीने हे कलम रद्द करण्यात आले व हा मूलभूत अधिकार संपुष्टात आणण्यात आला कुठली घटनादुरुस्ती कोणत्या साली झाली हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा कलम बत्तीसमध्ये घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार देण्यात आला आहे यानुसार बंदी प्रतिक्षीकरण परमादेश प्रतिषेध उत्प्रेषण यासारखे अधिकार देण्यात आले आहेत त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मानवी हक्काचा जाहीरनामा मंजूर केला कधी झाला मानवी हक्काचा जाहीरनामा मंजूर हा लक्षात असू द्या त्यानंतर पहा भारतामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली मानवी हक्क कायदा करण्यात आला त्यानंतर मानवी हक्क का सुरक्षिता कायद्यानुसार एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली त्यानंतर स्थानिक जॉन रॉल्स आणि या विचारवंतांनी वितरणवादी न्यायाची संकल्पना मांडली तर वितरणवादी न्यायाची संकल्पना कोणी मांडली लक्षात असू द्या त्यानंतर अ थेरी ऑफ जस्टिस हा जॉन रॉल्स यांनी ग्रंथ लिहिलेला आहे त्यानंतर पहा एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना करण्यात आली महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायती आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण पस्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये तीनशे त्रेचाळीस पंचायत समिती आहेत भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेचा सर्वप्रथम स्वीकार राजस्थान राज्यात करण्यात आला त्यानंतरचा मुद्दा आहे बलवंतराम मेहता समितीने जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पद्धत सुचवली त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणीसशे नव्वदमध्ये करण्यात आला अल्पसंख्याक राष्ट्रीय आयोग कायदा हा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये करण्यात आला त्यानंतर मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवनुसार राज्यस्तरावर मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली त्यानंतर पहा मानवी हक्क आयोगाचे सदस्य पाच वर्ष मुदतीसाठी नियुक्त केले जातात ते वयाच्या सत्तर वर्षापर्यंत आयोगाचे सदस्य राहू शकतात मानवी हक्क आयोगाचा अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतो त्यानंतर मानवी हक्क आयोगाचे मुख्य कार्यालय कुठे आहे तर दिल्ली येथे आहे त्यानंतर पहा पंधरा घटक राज्यामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे त्यानंतर भारत हा राज्यांचा संघ असेल भारतीय घटनेत संघराज्य शब्दाऐवजी युनियन हा शब्द वापरलेला आहे त्यानंतर संघराज्याची प्रमुख तीन वैशिष्ट्ये असतात लिखित राज्यघटना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकार विभागणी व राज्य सरकारकडे सामायिक सूचीतील विषयासंदर्भात कायदे करण्याचे अधिकार शेषा अधिकाराचे अधिकार देखील राज्य सरकारकडे असतात आणि सर्वोच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन तीन लोकन यांचा अधिकार ही प्रमुख तीन वैशिष्ट्य संघराज्याची असतात त्यानंतरचा मुद्दा आहे भारत हे अर्ध संघराज्यात्मक पद्धतीचे आहे असे प्रा केसी विहर यांनी म्हटले आहे भारतीय घटनेच्या अकराव्या भागातील दोनशे कलमात सातव्या परिशिष्टात संघसूची राज्यसूची व सामायिक सूची अशी केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारी विभागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर पहा कॅनडाच्या राज्यघटनेतील अधिकार क्षेत्राची विभागणीप्रमाणे केंद्र सरकार व घटक राज्य यांच्या अधिकारांची विभागणी करण्यात आली आहे कॅनडाच्या राज्यघटनेप्रमाणे शेषाधिकाराचे संदर्भात कायदे निर्मिती करण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिलेला आहे ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतील सामायिक सूचीप्रमाणे भारतीय घटनेने सामायिक सूची निर्माण केली आहे बघा सामायिक सूची ऑस्ट्रेलियाशी संबंधित आहे हा मुद्दा लक्षात ठेवा संघसूचीमध्ये अठ्ठ्याण्णव विषय आहेत त्यानंतर राज्य सूचीमध्ये बासष्ट विषय आहेत आणि सामायिक सूचीमध्ये बावन्न विषय आहेत हे पण मुद्दा लक्षात ठेवा त्यानंतर पहा केंद्रसूचीतील काही प्रमुख विषय पुढील प्रमाणे मग केंद्रसूचीमध्ये नेमकी कोणकोणते विषय येतात तर बघा संरक्षण येतं आरमार हवाई दल येतं लष्कर येतं बँका येतात परराष्ट्रीय धोरण येतं राष्ट्रीय व्यापार येतात अंतर्गत व्यापार येतात कर्ज विमा कंपन्या अर्थमंडळ खाणी खनिज तेल विद्यापीठे संशोधन आयात निर्या निर्यात शेती रेल्वे पोस्ट व तारा राष्ट्रीय मार्ग वाहतूक मत्स्य उत्पादन केंद्र मीठ केंद्रीय विद्यापीठे ऐतिहासिक स्मारक न्यायालयाची रचना संघटना सीमा व कर दूरध्वनी आकाशवाणी नागरिकता इत्यादी विषय हे केंद्र सूचीमध्ये येत असतात मग राज्यसूचीमध्ये कोणते विषय असतात तर राज्यसूचीमध्ये तुम्हाला सांगितलं की आत्ता बासष्ट हे विषय असतात मग त्यामध्ये कोणकोणते कौन तर सार्वजनिक सुरक्षिता पोलीस शांतता कनिष्ठ न्यायालय तुरुंग रिमांड होम स्थानिक स्वराज्य संस्था दळणवळणाची साधने शिक्षण विद्यापीठे व्यापार जंगले पाणी पुरवठा जमीन सुधारणा सार्वजनिक आरोग्य महसूल राज्य सेवा व्यवसाय उद्योगधंदे दवाखाने चिकित्सालय औषधालय मादक पेय वाचनालय संग्रहालय रस्ते जलमार्ग शेती सिंचन कालवे भूमी संबंध भूमी सरकार नाट्यशाळा पशु कर वाहन कर मनोरंजनावरील कर आणि जमीन घरे इत्यादी विषय हे राज्य सूचीमध्ये येतात तर सामायिक सूचीमध्ये कोणकोणते येतात तर सामायिक सूचीमध्ये एकूण बावन विषय येतात त्यामध्ये फौजदारी कायदे विवाह घटस्फोट दत्तकपत्रक मृत्यूपत्र दिवाळखोरी व धार्मिक संस्था वृत्तपत्रे छापखाने कार कामगार संघटना कामगार कल्याण खाद्यपदार्थ व इतर वस्तूमध्ये भेसळ थांबवणे वकिली वैद्यकीय व्यवसाय आर्थिक सामाजिक योजना शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेवरील हस्तांतरित करून कुटुंब नियोजन स्वरूपाच्या विषयांचा समावेश यामध्ये होत असतो अशा प्रकारे आपण महत्त्वाचे पॉईंट इथं घेतलेले आहेत आणखी मी पॉईंट वर या काढलेले आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण कवर करून घेऊया आता आपण इथंच थांबूया धन्यवाद